नमस्कार मंडळी. मंडळी, आता आपण आहोत करंजेपूर मैदानामध्ये आणि आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातली वन जोडी बकासूर आणि मथुर आज एकत्र आले आणि त्यांचा गटपात झालेला आहे. ही जोडी अखंड महाराष्ट्राला एक लागलेली आतुरता होती, ही जोडी एकत्र यावी आणि मैत्रीपूर्ण पळावी, आणि आज ती करंजेपूर मैदानामध्ये खऱ्या अर्थानं पळालेली जोडी. तर गटपात झाल्यानंतर ना थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे बकासूरची, या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओ सुरू करू. वैभव शेठ नमस्कार. नमस्कार. सर्वात प्रथम अभिनंदन आम्हाला सर्वांना. महाराष्ट्राची ए वन जोडी बकासूर आणि मथुर आज खऱ्या अर्थानं मैदानात पाहायला भेटलेली. तर गट पास पण एक नंबर झाला लय फरकाने, आणि आज असंख्य लोक आज बकासूरला पाहण्यासाठी मैदानात आलेली, मथुरला पाहण्यासाठी मैदानात आलेली. काय सांगसान आज? आता म्हणजे आज एवढे सगळे जेवढे आपले मथुर फॅन्स आहे, बकासूर फॅन्स आहे, बाकी शर्यत चौकीने गाडा मालक म्हणा, जी बैल आजपर्यंत प्रतिस्पर्धी म्हणून पळायची ती बैल आज एका जुवात येऊन त्या गाडीला इतका स्पीड लागला, त्याच्यामुळे सगळे आनंदात आहे. आणि जी इच्छा त्यांच्या फॅन फॅमिलीची आहे, आज मथुर झाला तो त्यांच्या फॅन फॅमिलीचा आहे, बकासूर झाला तो त्यांच्या फॅन फॅमिलीचा बैल आहे. आम्ही एक सेवा करतो बैलांची फक्त, बैल त्यांचाच आहे आणि ते जे पण इच्छा सांगणार की महाराष्ट्रातले ह्या नंदी बरोबर चांगलं पळेल त्या. पण ही गाडी तुम्हाला सांगतो जवळजवळ एक वर्षापासून थांबली होती पळायची, पण आज जो स्पीड लागला ना ते बघून लय आनंद वाटलाच. आणि आज प्रेक्षक बघण्यासाठी खास आलेले अजून तरी येतात ते, त्यांना काही मागच्या थोडी अपवा झाली की शिरंब्याच्या मैदानात की गाडी पळणार आहे, त्यामुळे लय लांबून लांबून त्याचे फॅन फॅमिली आले होते, पण तिथं काही गाडी काही कारण असतं पळाली नाही. पण आजच्या अफवा काही जणांना ते पण वाटलं आज काय अफवा करे का, त्याच्यामुळे ते आता निघाल्यात सेमी पर्यंत. ते कसली परिस्थिती गाडी बघायला येणार, खूप गर्दी होणार सेमीला मैदानात. ही जोडी एकत्र येण्यामागचं कारण नक्की काय होतं? कारण एकत्र आज कसं आलं, बैल तो मथुर म्हणणार बिनजोडचा बेतच बादशा, असं बोटावर मोजणं एवढं आहे त्यांनी गाडी आजपर्यंत हरला असेल, नाही तर 3 वर्ष झालं तो बादशा आहे आहे पब्लिकने पळून. आणि त्या बैलाचं स्पीड आपल्या बैलाचं स्पीड, मग एक खांद होता आमचा त्यामुळे ही गाडी पळत नव्हती आमची, पण 2-3 मैदान झाले बकासूर आम्ही डावीने हाणायला लागलो. मग म्हणलं आपण आता चान्स घेऊ शकतो, कारण बकासूर आता जेवढा उजवीने ना तेवढा डावीने पळतोय. मग चान्स घेतला, योग जुळून आला. इच्छा तर सगळ्यांची होती, दादांची होती, राहुल दादांची, आमची सगळ्यांची, पोरांची इच्छा होती. आणि स्वतः मोहिल शेट पण मोहिलने पण सांगितलं होतं की गाडी आम्हाला पळवायची, म्हणजे आमचं वाटायची चर्चा व्हायची ना, तेव्हा फक्त योग जुळून येत नव्हता. पण तो योग आता दादा आले, थोडे दादा प्रॉब्लेम बाहेर आले, त्याच्यामुळे दादांना डायरेक्ट आपण फोन केला की दादा हे मैदानात आपल्याला ही गाडी पळवायची. दादा म्हणले चाललं ना, रणजित सरांनी फोन केला होता, मी पण केला होता. दादा म्हणले चालतंय, फक्त त्यांच्या घरात थोडा प्रॉब्लेम होता, थोडे कोणतरी डेट झालते नाही का, त्याच्यामुळे 15 तारखेला गाडी दिसली असती. मग हे मैदान आम्ही निवडलं आणि सोमेश्वराच्या आशीर्वादानं, एक महादेवाच्या आशीर्वादानं ही दोन नंदी त्याच्या भूमीमध्ये पळायला आली इथं. आणि आज राहुल दादा सुद्धा मगाशी पाहिलं असन की मुलाखतीसाठी आलेले, आणि खऱ्या अर्थानं बकासूरपाशी बसलेले आणि एक प्रकारे बकासूर बद्दल प्रेम या मुलाखतीत त्यांनी व्यक्त केलं. नाही याच नाही, आधीच्या पण मुलाखतीमध्ये जेव्हा खांडप्याला शर्यत झाली, पहिली शर्यत मथुर वर्सेस बकासूर, त्या शर्यतीला पण आपण हार झालती आपली, तेव्हा पण त्यांनी बैलावरचं प्रेम त्यांनी व्यक्त केलं. त्याच्यानंतर आमची शर्यत झाली ओवळ्याला, तिथं थोडासा झाला प्रॉब्लेम, पण त्यात दादांना माहित होतं आमचं काहीच नव्हतं, आम्ही फक्त बैल घेऊन येत होतो, घेऊन जात होतो. आम्हाला आनंद होता की आज पहिलं मोठ्या भावानी बकासूरची गाडी तेव्हा पराभूत केली आणि आता बारक्या भावाने केली, तर आनंद होता, त्या शर्यतीचा वेगळाच आनंद होता. पण त्याच्यानंतरच्या मुलाखतीमध्ये पण दादांनी त्या दिवशी मुंबईला 2 शर्यती आम्ही हरून आलो, दादांनी ते शब्द वापरले ना ते असे मनाला लागले की मग म्हणलं आपल्याला आता ही गाडी पळवायची लागेल, आता आपला बैल डावीने पण पळतोय, मथुरा डावीने पळतोय, आम्ही 4 गांधी गाडी आणणार,
बिंजोडला म्हणा मैदानात आणा, गाडी पळणार इथून पुढे पण चांगली. आणि आज खरे अर्थानं बकासूर मथुर हे दोन भाऊ एकत्र आले. आणि दादांनी पण मगाशी बकासूर बद्दल खूप चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या, लवकरच म्हटले की बिंजोड पाहायला भेटन. आता बिंजोडचं कसं आहे माहितीये का, कुठल्याही रस्त्यात आता कसं उजवीने आम्ही गड बाहेरून काढला, आता डावीने एकदा कुठंतरी एकदा गाडी हानली म्हणजे आता जर नशिबाने चिठ्ठी बाहेरून लागली तर आम्हाला बाहेरूनच पाहिजे. डावीने आले त्या विषयच नाही, डावीने गाडी बी पळणार आता, कारण महाराष्ट्राला माहिती बैल डावीने किती पळते बाकी बाहेरून, त्याच्यामुळे बिंजोडचा विषयच नाही. आता कुणीच नाही, कुणाची बी गाडी असू दे कुणाची बी, आपली मैत्रीपूर्ण शर्यत होणार तो वाहन. मी गाडी एकत्र पडली तर मला नाही वाटत ती गाडी कोण मारल म्हणून. आणि आता बकासूर आणि मथुर तर ही जोडी एकत्र आलेलीच आहे, पण मथुर बद्दल काय प्रतिक्रिया आपल्या? मथुर बद्दल आपण 2 वर्षापूर्वीच बाहेर दिलती एक, की आज मुंबईमध्ये सलग 3 वर्ष, आता हे 4th वर्ष आहे, सलग 4th वर्ष मुंबईमध्ये पब्लिकने बैल पळते. आणि आम्ही ते 1-2 तास बैल बाहेरून आणला, आम्हाला माहिती किती त्रास झाला आम्हाला पब्लिकने आणायला, कारण एवढं फॅन फॅमिली दोन्ही बैलांची अशी नाही का अंगावरती येणं वगैरे, आणि थोडा एवढा पब्लिकला पळून सुद्धा तो थोडासा आत वगैरे देत नाही, मग ते पब्लिकनं पळणं आहे ना त्याचं, त्याला आपल्याला आवडतं त्याच्यामुळं बैल. आणि बैल ईर्षेरीचा बैल आहे, राहुल दादाची कधीच मान त्यांनी खाली घालून नाही दिली. कुठं पण बघा जिथं राहुल दादाच्या इज्जतीचा प्रश्न असतो तिथं बैल जीव तोडूनच पळतो. खरंच त्या बैलाचा इतिहास नाव घेतलाय. आज पाण्यात आलं बैलगाडा शर्यतीतली खरी मैत्री बघायला भेटली मैदान. ही मैत्री तुम्हाला सांगतो ना, जेव्हा बकासूर उजेडात आला मथुर आला, तेव्हा दादाचा मुलीचा एक जुना फोटो आहे, तेव्हापासून ही मैत्री आहे. पण हे कुठंतरी कमेंट वगैरे थोडा कुठे गैरसमज वगैरे त्याच्यामुळे असं नाही का, आमच्या मालका मालकात तर नव्हतं काय, पण आतून एखादा दादांना पण वाटत असेल अरे बकासूर वाले आपल्या बैलाबद्दल असं बोलतात, आम्हाला पण वाटत अरे मालकांनी मालक म्हणजे मोहिलने कधी मथुरला नाव नाही ठेवली आणि राहुल दादानी कधी बकासूरला नाव नाही ठेवली. ही जे बाकीचे आहेत फॅन फॅमिली मला थोडासा वाद होतोच, पण आता ही दोन बैल एकत्र आली तर सगळा वाद वगैरे सगळं बंद होईल. आता तेच ध्येय आपलं. धन्यवाद वैभव शेठ, चांगली माहिती दिली मथुर बद्दल. आता येणारी सेमीफायनल आणि फायनल साठी शुभेच्छा. धन्यवाद.